राहता तालुक्यातील नांदुर्की येथे श्री श्री रविशंकर विद्यामंदिर येथे गणपती स्थापनेचा कार्यक्रम पारंपरिक हिंदू संस्कृतीमध्ये संपन्न झाला. इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देताना हिंदू संस्कृतीचा अभ्यास व्हावा, मुलांना विविध कार्यक्रमांबद्दल आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून हे विद्यामंदिर विविध कार्यक्रम साजरे करत असते. मुलांना मैदानी खेळातही चांगले शिक्षण देण्यात येत असते. एवढंच नाही तर लहानपणापासूनच मुलांना हॉर्स रायडिंगचं देखील इथे प्रशिक्षण दिलं जातं. यावेळी स्कूलचे प्राचार्य जॉन सर यांनी सपत्नी गणेशाची स्थापना केली. तसेच संस्थापक अध्यक्ष अरुण चौधरी, पद्मा चौधरी, शिक्षक आणि कर्मचारीही यावेळेस उपस्थित होते. नमस्कार, मी किरण वाबळे. आपण आहोत नांदुर्की या गावामध्ये. या ठिकाणची जी स्कूल आहे श्री श्री रविशंकर या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये आपण आहोत. या ठिकाणी गणपतीचं खरं तर या ठिकाणी आज पूजन झालेलं आहे, गणपतीचं आगमन झालेलं आहे. या ठिकाणी असलेली जी लहान लहान चिमुकली मुलं आहेत यांनी खरं तर आज गणपती बाप्पाला खरं तर या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. आपण आहोत या स्कूल कमिटीचे जे चेअरमन आहेत, संस्थापक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. गणपती बाप्पाचं आगमन या ठिकाणी होत आहे. आज या ठिकाणी आम्ही साडूमातीच्या गणपतीचं पूजन करून स्थापना केलेली आहे. आज श्री श्री रविशंकर या शाळेमध्ये आम्ही जे भारतीय संस्कृतीचे जे सण आहे ते आम्ही सातत्याने मुलांना त्याचे संस्कार या ठिकाणी देत असतो. त्यानिमित्तानं लोकमान्य टिळकांनी जे गणेशोत्सव सुरू केला तो पारंपरिक पद्धतीचा उत्सव आज आम्ही या ठिकाणी मुलांच्या आणि शिक्षक वर्ग सर्वांच्या स्टाफच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी तो आज सकाळी सुरू केलेला आहे. त्यानिमित्तानं मुलांचे खेळ, त्यांना सांस्कृतिक ज्ञान आणि गणेशोत्सवाबद्दल माहिती आणि ज्या थोर पुरुषांनी या देशासाठी जे जे काही कार्य केलं त्याची माहिती आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मुलांना देत आहे. या ठिकाणी जॉन सरच्या माध्यमातून हे स्कूल आम्ही चांगल्या पद्धतीचं रन केलेलं आहे. इंग्लिश माध्यमाचं शिक्षण, आध्यात्मिक ज्ञान ह्या दोन्ही गोष्टीची सांगड देऊन एक चांगल्या पद्धतीचा युवा निर्माण व्हावा ही खऱ्या अर्थानं आमची संकल्पना आहे. आणि भारतीय संस्कृतीबरोबरच जगाचं जे जागतिक ज्ञान आहे, आध्यात्मिक विज्ञानाचं ज्ञान या मुलांना आम्ही या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे.